आज जो आप लोग प्रॉब्लम है ते आए 3 cos x अपॉन 4 sin स्क्वायर x माइनस 4 sin x सॉरी प्लस 4 sin x माइनस 1 dx। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्या वेळेस अशा टाइपचं कोणतं प्रॉब्लेम येते ना, तर पहिले एखाद्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह प्रॉब्लेम मध्ये प्रेझेंट आहे का ते चेक करायचं। ज्याप्रमाणे साइन एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय होते कॉस एक्स, साइन एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय होते कॉस एक्स आहे प्रॉब्लेम मध्ये प्रेझेंट। मग या प्रॉब्लेमला पहिले आपण आय कन्सिडर करू, पुट साइन एक्स इक्वल टू टी, डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, या साइन एक्स चे डेरिवेटिव काय येणार कॉस एक्स, टी चे डेरिवेटिव डीटी बाय डीएक्स, डीएक्स इकडे जाऊन मल्टीप्लाय होणार, सो कॉस एक्स डीएक्स इक्वल टू डीटी। नाउ आय इक्वल टू, आता हा जो 3 आहे हा ऍज इट इज, कॉसेक्स डीएक्स, कॉसेक्स डीएक्स म्हणजे काय होणार डीटी, 4 ऍज इट इज, साइन एक्स म्हणजे टी, तर साइन स्क्वेअर एक्स म्हणजे काय होणार टी स्क्वेअर प्लस 4 साइन एक्स म्हणजे टी मायनस 1। आता हा 3 कॉन्स्टंट आहे तर 3 पहिले बाहेर जाणार, काय आला डीटी अपॉन 4 टी स्क्वेअर प्लस 4 टी मायनस 1। जेव्हा फक्त ट्रेन जा, कारण मग एखादं प्रॉब्लेम जर म्हटलं करून पहा तर मला माहित नव्हतं तुम्ही एवढे विचित्र आहे म्हणून, तुम्हाला सिंपल सिंपल प्रॉब्लेम ही येत नाही, शिकवताना इकडे लक्ष देत जा। मग ही कोणती मेथड झाली आपली थर्ड टर्म मेथड। थर्ड टर्म मेथड कसं ओळखत असते, वरत फक्त डीएक्स पाहिजे असते आणि खाली एक्स स्क्वेअर एक्स कॉन्स्टंट, तर इथं फक्त एक्स च्या ठिकाणी टी आहे म्हणजे वरत डीटी आहे, टी स्क्वेअर आहे, टी आहे आणि कॉन्स्टंट आहे, तर ही झाली आपली थर्ड टर्म मेथड। मग थर्ड टर्म मेथडचं पहिली स्टेप असते का स्क्वेअर वालाचा कोएफिशियंट किती पाहिजे 1, इथं कोएफिशियंट किती आहे 4, तर 4 ना आपण डिवाइड करू, 4 ना जर डिवाइड केलं तर बाहेर पहिले 1/4 लिहून घेऊ, 3 दच्चा तसा, 4 ना आत डिवाइड तर 4 ना बाहेर डिवाइड डीटी, करा 4 ना डिवाइड काय येणार टी स्क्वेअर प्लस 40/4 काय येणार फक्त टी आणि मायनस किती होणार आहे 1/4, टी स्क्वेअर प्लस टी मायनस 1/4। आफ्टर दॅट आय इक्वल टू 3/4 डीटी। आता हे काय झालं आपलं थर्ड टर्म मेथड झाली। मग थर्ड टर्म मेथड जेव्हा आपण सॉल्व करतो तेव्हा कोएफिशियंट ऑफ एक्स ला 1/2 ने मल्टीप्लाय करू, सो 1/2 इंटू 1 चा होल स्क्वेअर, कारण टी चा कोएफिशियंट 1च आहे, 1/2 इंटू 1 1/2, 1/2 चा स्क्वेअर 1/4, तर थर्ड टर्म किती आली आपली 1/4। आता हा जो 1/4 आहे हा 1/4 कॉन्स्टंटच्या आधी प्लस आणि मायनस तुम्ही सेपरेट करून डायरेक्ट इथं लिहू शकता किंवा इथंच डायरेक्ट लिहू शकता तुमची इच्छा। मी इथं टी स्क्वेअर प्लस टी प्लस 1/4 मायनस 1/4 मायनस 1/2, काय केलं मी जी आपली कॉन्स्टंट टर्म होती या कॉन्स्टंट टर्मच्या आधी थर्ड टर्म प्लस केला आणि मायनस केला, पहिले प्लस आणि मग मायनस,
Now, t square चा काय येणार t मिडल टर्म ची साइन प्लस आहे तर प्लस 1 बाय 4 चा काय होणार 1 बाय 2 होल स्क्वेअर याला सॉल्व करू बेस काय आहे सेम माइनस 1 माइनस 1 माइनस 1 माइनस 1 माइनस 2 म्हणजे माइनस 2 बाय 4 याला सॉल्व करायला लागते ना आपल्याला माइनस 1 माइनस 1 माइनस 2 बाय 4 आता 2 1 जा 2 2 2 जा 4 म्हणजे हा झाला 1 बाय 2 मग 1 बाय 2 कोणाचा स्क्वेअर आहे 1 बाय रूट 2 I equal to 3 by 4 as it is dt upon t plus 1 by 2 चा होल स्क्वेअर माइनस हा जर स्क्वेअर आहे तर आपल्याला हा स्क्वेअर पाहिजे असते 2 बाय 4 ला जर सॉल्व केलं तर 1 बाय 2 येणार 1 बाय 2 कोणाचा स्क्वेअर येणार तर 1 बाय रूट 2 राईट डाऊन दिस विद्यार्थी मित्रांनो आता आपला हा फॉर्म्युला कोणता बनणार एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर कोणता फॉर्म्युला एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर तर पहिले आपण ऍज इट इज लिहून घेऊ आय इक्वल टू 3 बाय 4 इंटू 3 बाय 4 ऍज इट इज डी अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर काय असतो 1 अपॉन 2 ए 1 अपॉन 2 ए ए म्हणजे किती आहे 1 अपॉन रूट 2 1 अपॉन 2 ए log of x minus a x म्हणजे t plus 1 by 2 x minus a upon x plus a x plus a plus c हा झाला फॉर्म्युला 1 अपॉन 2 ए लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स मायनस ए अपॉन एक्स प्लस ए एक्स म्हणजे टी प्लस 1 बाय 2 ए म्हणजे 1 बाय रूट 2 ओके आता सॉल्व करू आता या प्रॉब्लेमला जर सॉल्व केलं तर 3 इंटू 1 3 4 इंटू 2 8 बट हा रूट 2 तर वर जाणार ना हा जो रूट 2 आहे हा कुठे जाणार वर बरोबर मग हा रूट 2 कोणासोबत मल्टिप्लाय होईल 3 सोबत रूट 2 कोणासोबत 3 सोबत सो 3 रूट 2 आणि 4 2 जा किती तर 8 लॉग ऑफ मॉड ऑफ इकडे लक्ष द्या पहिले 2 न मल्टिप्लाय याचा क्रॉस मल्टिप्लाय करावा लागतो डायरेक्ट सॉल्व नसते होते 2 इंटू टी 2 टी प्लस 1 अपॉन 2 मायनस 1 बाय रूट 2 बराबर अपॉन टू टी प्लस 1 अपॉन 2 प्लस 1 बाय रूट 2 प्लस सी आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जिथे जिथे टी आहे कारण हे बघा इथे 2 आहे इथे रूट 2 आहे बरोबर पॉसिबल आहे का बेस सेम आहे का यांचा नाही मग बेस सेम नाही आहे तर प्रॉब्लेम तिथपर्यंतच ठेवा ना आणि टी ची व्हॅल्यू रिटर्न करा काय आहे टी ची व्हॅल्यू साइन एक्स सगळं प्रॉब्लेम जसं तसं लिहा टी च्या ठिकाणी फक्त व्हॅल्यू पुट अप करा साइन एक्स ओके राईट डाऊन तर विद्यार्थी मित्रांनो 3.2 सी एक्सरसाइज झाली आपली फिनिश आता आपल्याला उद्यापासून खूप इम्पॉर्टंट एक्सरसाइज आणि एक इम्पॉर्टंट मेथड टीच करायची आहे त्याला आपण बायपार्ट्स मेथड म्हणतो
बट हे बायपास जे मेथड आहे ही मेथड आपल्याला लेट रूलनी सॉल्व करावी लागते. कोणता रूल? लेट रूल. तो याला तुम्ही बायपास मेथड म्हणा किंवा लेट रूल मेथड म्हणा एज यू विश. ज्याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह मध्ये प्रोडक्ट रूल होता, प्रोडक्ट रूल आपण केव्हा यूज करत होतो? जेव्हा डेरिव्हेटिव्ह मध्ये दोन टर्मचा प्रोडक्ट राहत होता. सेम इंटिग्रेशन मध्ये आपण बाय पार्ट किंवा लेट रूल यूज करतो जेव्हा दोन टर्मचा मल्टिप्लिकेशन असणार. डेरिव्हेटिव्ह मध्ये मल्टिप्लिकेशन प्रोडक्ट रूल, इंटिग्रेशन मध्ये मल्टिप्लिकेशन लेट रूल. मग लेट रूल काय आहे तर लक्ष द्या, एल आय ए टी ई, पहिले बाजू लॉग, मग इनवर्स, मग अल्जेब्रिक, मग ट्रिग्नोमेट्रिक, मग एक्सपोनेंशियल. एल आय ए, 2 मिनिट थोडं आय आणि ए मध्ये. लेट रूल मेथड. आता लेट रूल मेथड मध्ये होतो आपला लॉग, आय म्हणजे इनवर्स, ए म्हणजे अल्जेब्रिक, टी म्हणजे ट्रिग्नोमेट्री आणि ई म्हणजे होते एक्सपोनेन्शियल. ई म्हणजे काय? एक्सपोनेन्शियल. तर पहिले तुम्हाला सिक्वेन्स चेक करावा लागतो. जर दोन टर्मचा मल्टिप्लाय असला ते मी प्रॉब्लेम घेताना सांगतो, बट सिक्वेन्स लक्षात ठेवा. पहिले लॉग, मग इनवर्स, मग अल्जेब्रिक, मग ट्रिग्नोमेट्री, मग एक्सपोनेन्शियल. आता लॉग म्हणजे काय? तर लॉग एक्स, लॉग टू एक्स या टाइप मध्ये. इनवर्स म्हणजे साइन इनवर्स, कॉस इनवर्स या टाइप मध्ये. अल्जेब्रिक म्हटलं म्हणजे एक्स, एक्स स्क्वेअर, थ्री एक्स, याला म्हणतो आपण अल्जेब्रिक. ट्रिग्नोमेट्री तर तुम्हाला माहितच आहे, साइन एक्स, कॉस एक्स, टॅन एक्स, कॉट एक्स, हे पूर्ण ट्रिग्नोमेट्री मध्ये. एक्सपोनेन्शियल म्हटलं म्हणजे ई रेस टू एक्स, ई रेस टू टू एक्स, हे झालं एक्सपोनेन्शियल. तर असा पहिले सिक्वेन्स पाहिजे, म्हणजे पहिले कोणाचं व्हॅल्यू पाहिजे? लॉगची, मग इनवर्सची, मग अल्जेब्रिक, मग ट्रिग्नोमेट्री आणि त्यानंतर एक्सपोनेन्शियल. आता याचा फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा? यू इंटू व्ही. यू इंटू व्ही लक्षात ठेवण्यापेक्षा फर्स्ट टर्म सेकंड टर्म काय लक्षात ठेवायचं? फर्स्ट टर्म सेकंड टर्म फॉर्म्युला लक्षात ठेवला. फर्स्ट टर्म इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड टर्म, फर्स्ट टर्म इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड टर्म मायनस इंटिग्रेशन कर्ली ब्रॅकेट इंटिग्रेशन, फर्स्ट टर्म इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड टर्म मायनस इंटिग्रेशन कर्ली ब्रॅकेट इंटिग्रेशन ऑफ सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म कर्ली ब्रॅकेट कंप्लीट डीएक्स, हा राहणार आहे या मेथडसाठी फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला? माझ्यासोबत बोला, फर्स्ट टर्म इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड टर्म मायनस इंटिग्रेशन कर्ली ब्रॅकेट इंटिग्रेशन ऑफ सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म कर्ली ब्रॅकेट कंप्लीट डीएक्स. म्हणजे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? इंटिग्रेशन हे नेहमी आपण सेकंड टर्मच काढणार आहोत. इथं बघा, इंटिग्रेशन ऑफ सेकंड टर्म कर्ली ब्रॅकेट मध्ये सुद्धा इंटिग्रेशन ऑफ सेकंड टर्म आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय आहे? फर्स्ट टर्म. ओके, पहिले इतकं लिहा पास्ट